नमस्कार, जय शिवराय। मित्रांनो, कसे आहात सर्वजण? आणि सर्वांनी काळजी घेता येईना सर्वजण स्वतःची, कारण COVID-19 अर्थात कोरोनाचं प्रमाण महाराष्ट्रात तसेच आपल्या या भारत देशामध्ये खूप वाढलेलं आहे, आणि याचा बराच परिणाम बऱ्याच राज्यांमध्ये आणि बऱ्याच तालुक्यांमध्ये तसेच जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। जसं की सातारा जिल्हा असेल, सांगली असेल, किंवा मुंबईमधील बराच भाग असा आहे की ज्या भागामध्ये बऱ्याच प्रमाणात कोरोना हा पसरलेला आहे। जसं की धारावी असेल, नवी मुंबईचा घनसोली किंवा कोपरखाना एरिया असेल। तर मित्रांनो, सांगण्याचं कारण एवढंच की सर्वजण आपापल्या गावी गेलेले आहेत, आणि काही जण मुंबईला जे लोक अडकलेले आहेत त्यांनी खरं तर अर्थात म्हणलं तर स्वतःची काळजी घ्या, कारण मुंबईमधलं वास्तव खूप भयानक आहे। आणि जी गावी आहेत ती थोड्याफार प्रमाणात सुरक्षित आहेत, तरी पण गावी असलेल्या लोकांनीही स्वतःची काळजी घ्या। मुंबईमध्ये बाहेर लॉकडाऊन असल्यामुळे जाता येत नाही आहे, त्यामुळे बऱ्याचदा आपल्या जेवण वगैरे किंवा खाण्यापाण्याचा प्रश्न निर्माण होत असतो। तर व्यवस्थितरित्या सर्वांनी स्वतःची काळजी घ्या। मीही गावी आलेलो आहे आणि जवळपास महिना झाला मी गावीच आहे, पण गावचं वातावरण तसं बघायला गेलं तर इकडेही लॉकडाऊन खूप भयंकर प्रमाणात आहे। गावाच्या वेशी सर्व बंद करण्यात आलेले आहेत प्रत्येक गावातल्या, तसेच गावातील लोकांना दुसऱ्या गावात किंवा बाहेर जिल्ह्यात किंवा तालुक्यात जाण्यास पूर्णपणे बंदी आहे, आणि बाहेरच्याही लोकांना गावामध्ये येण्यास पूर्णपणे बंदी आहे। हे सर्व बंदी आपण यासाठी ठेवलेली आहे कारण गावामध्ये कोरोनाचा संचार होऊ नये, आणि यापासून आपला जीव वाचावा यासाठी, कारण हा रोग इतका भयंकर आहे की आपल्याला जवळपास मुंबईमध्ये 5,000 जास्त प्रमाण वाढून गेलेलं आहे, आणि महाराष्ट्रात जवळपास खूप प्रमाण वाढलेलं आहे। आकडा मी सांगत नाही आहे, पण तुम्ही जर बातम्या वगैरे बघत असाल तर तुम्हाला याची नक्कीच कल्पना असेल की याचं प्रमाण किती वाढलेलं आहे। तरी मित्रांनो, तुम्ही स्वतःची काळजी घ्या। घर बसल्या तुम्हाला जरी असं वाटत असेल की घरी बसून काय करणार, तर मित्रांनो पुस्तके वाचन करा, किंवा घरामधील ही बरीच आपली कामं असतात त्यामध्ये तुम्ही स्वतःचं मन रुतून ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमचा संपूर्ण दिवस निघून जाईल। पुस्तकं वगैरे वाचन करा, ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांनी पुस्तकं वगैरे वाचन करा, आणि जी लोक सहसा सर्वांनाच कंटाळा येतोच, पण भयंकर परिस्थिती इतकी आहे की आता मित्रांनो पर्यायही असा आहे की जेणेकरून आपल्याला या रोगापासून वाचायचं आहे आणि आपला देश मजबूत करायचा आहे। कारण आत्ताच आपण जर हलगर्जीपणा केला तर याचा खूपच परिणाम आपल्या देशावर आणि आपल्या महाराष्ट्रावर होईल। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेबजी ठाकरे हे बऱ्याच प्रमाणामध्ये खूप प्रयत्न करत आहेत यासाठी। सर्वप्रथम त्यांचं कौतुक, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही देशासाठी खूप झटत आहेत त्यांचंही कौतुक, आणि आपण या महाराष्ट्र सरकारला भरभरून प्रतिसाद द्याल हीच माझी सर्वांकडून एक प्रकारे अर्थात विनंतीही समजा। तर सर्वांनी व्यवस्थित काळजी घ्या आणि घराबाहेर पडू नका।